पाहुयात पुढची बातमी. उल्हासनगरमध्ये खोदलेल्या रस्त्यांच्या विरोधामध्ये नागरिक आक्रमक झाल्याचं कळतंय. स्थानिक नागरिकांचं खोदलेल्या रस्त्यात आंदोलन पाहायला मिळत आहे. भाटिया चौक परिसरात खोदलेल्या रस्त्यावरती बसून यावेळेस नागरिकांनी आंदोलन केलंय. करण, उल्हासनगर शहरात महापालिकेने ठिकठिकाणी रस्ते खोदले आहेत. खोदलेले रस्ते दुरुस्त न केलेल्याने वाहन चालक आणि स्थानिक नागरिकांना मात्र याचा मोठा त्रास, नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तेव्हा आक्रमक झालेल्या स्थानिक नागरिकांनी भाटिया चौक परिसरात खोदलेल्या रस्त्यावर बसून आंदोलन केलंय. अगदीच रात्री उशिरा पोलिसांनी हे आंदोलनकर्त्यांसोबत समजूत घालत हे आंदोलन थांबवलंय. मात्र आता यावेळेस आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतल्याचं कळतंय. त्यामुळे आपण पाहतो या रस्त्यामुळे रस्त्याची दुरावस्था आपण पाहू शकतो. कारण किती विचित्र पद्धतीनं हा रस्ता बनला आहे आणि त्यामुळे आता तो खरं तर नागरिकांसाठी नाहक त्रास देणारा ठरत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. या संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी किरण तेलगोटे यांनी. आपण तो पाहूयात. उल्हासनगर कॅम्प 5 मधील भाटिया चौकामध्ये आपण आहोत आणि या भाटिया चौकामध्ये खोदून ठेवलेल्या रस्त्यांच्या संदर्भामध्ये इथले जे स्थानिक नागरिक आहेत त्यांनी इथं खड्ड्यामध्ये बसून जे आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आहे. आपण पाहू शकता की इथे जे स्थानिक नागरिक आहेत यांनी इथं आंदोलन केलेलं आहे. दादा, काय हे आंदोलन आहे तुमचं आणि काय सांगायला संदर्भामध्ये? हे बाजूचं रस्त बघत असणार तुम्ही. 9 महिने झालेत हे रस्ते खोदून ठेवलेलं आहे आणि 9 महिन्यापासून आम्ही तुम्ही कव्हर केलेलं आहे. कितीतरी वेळा रस्ता बनण्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे. इथलचे स्थानिक आमदार 4 वेळा येऊन सुद्धा त्यांचं सुद्धा ऐकलं जात नाही. बाजूचा रोड त्यांनी सुद्धा एक पहिला रोड बनवलेला नाहीये आणि त्याच्यामुळे दुसरा रोड सुद्धा खोदलेला आहे. तो फक्त त्यांच्या स्वार्थासाठी बिल पास करण्यासाठी काहीतरी दाखवायचं म्हणून. पण यांना दुसऱ्या लोकांच्या जीवाचं काय पडलेलं आहे? महापालिका आणि ठेकेदार या संदर्भामध्ये दुर्लक्ष करत असल्या कारणानंच हे जे आंदोलन आहे या तरुणांनी इथं केलेलं आहे. कॅमेरामॅन सलीम सह किरण तेलगोटे, लोकशाही मराठी, उल्हासनगर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.